ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक सुंदर अशी स्लीव डिझाईन बघणार आहोत तर त्याच्यासाठी टोटल उंची हवी आहे आपल्याला सव्वा दहा तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता इथे मी सव्वा दहा इंच घेतलेली आहे उंची कॅप हाईट घेतलेली आहे तीन इंच एक आडवी लाईन ड्रॉ करून घेतली आणि कॅप हाईटवरती आपल्याला इथे बघा आता खालच्या बाजूला आपल्याला बाहीची रुंदी आहे सव्वा पाच इंच हे चौतीस इंच चेस्टसाठीचा स्लीव्ज आहे तर त्याच्यासाठी आपण खालच्या पण दंडघेरामध्ये दीड इंच म्हणजे दंडघेराच्या अर्धे अधिक दीड इंच प्लस करून घेत असतो तर इथे दीड इंच प्लस करून पावणे सातवरती आपण मार्क केलं बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन वरच्या बाजूनी एक इंचाचा मार्क केला आणि या पद्धतीने बघा एक कर्व शेप आपण बाहीचा देऊन घेतला आणि आतल्या बाजूनं एक इंच घेऊन आतल्या बाहीचा कर्व शेप देऊन घेतला बाहीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला बाही संदर्भातील सर्व डिटेल्स अगदी व्यवस्थित कळतील तर या पद्धतीने आपण बाहीचं कटिंग करून घेतलं आणि आता आपण ही बाही आपल्या ब्लाऊजच्या मुंडा घेराबरोबर होते का ते बघणार आहोत तर हे साडेनऊ इंच आलेलं आहे आणि हा घेर पण आपल्याला बघायचा आहे साडेनऊ आलेला आहे म्हणजे हे बरोबर फिटिंग आपलं येणार आहे बरोबर तर हे सर्व आपण पहिला बेसिक कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपण स्लीव्स डिझाईन बघणार आहोत फ्रंट नॉच देऊन घ्यायचं आहे विसरायचं नाही म्हणजे हा भाग फ्रंटमध्ये जोडायचा आहे हे आपल्या अगदी लक्षात येतं तर आता आपण बघा डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे हा आहे मेन फॅब्रिकचा पोर्शन तर हा हे थोडा उलट आलेला आहे काही काही साड्यांमध्ये असा प्रॉब्लेम्स आहे तर तुम्ही असा जर असाच जर जोडलात तर याची डिझाईन ही बघा ही या पद्धतीने साडीत वरच्या बाजूला आहे आणि ब्लाऊज पीसमध्ये बघितलात तर ही खालच्या बाजूला येते म्हणजे हे उलट आपल्याला होतं तर हे आपल्याला सरळ करून घ्यावं लागेल तर हे कसं घ्यायचं हेही मी तुम्हाला पुढे अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि आता डिझाईन बनवण्यासाठी हा काट आपण कट करून जोडून घेणार आहोत आणि त्याच्या आणि वरच्या डिझाईनसाठी आपल्याला हा बघा अशा पद्धतीने दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण ज्याची रुंदी आहे फोर फोल्ड आहे हा चौदा इंच आहे म्हणजे टोटल अठ्ठावीस इंच आहे उन, रुंदी आणि उंची साडेआठ इंच आहे तर तुम्हाला जर चुन्या जास्त हव्या असतील तर तुम्ही अजून थोडी रुंदी वाढवून घेतला तरीही चालू शकतं पण इथे तीन किंवा चार चुन्या आपल्याला सफिशियंट होतात त्यामुळे हा मी एवढा पोर्शन घेतलेला आहे तर याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे कोणताही एक पोर्शन मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे आणि असाच आपल्याला दुसरा बनवून घ्यायचा आहे तर बघा जो पण पोर्शन आपण बनवणारा असू त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि पुढची डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला त्याच्या दोनही बाजूंना दोन दोन इंचांवर मार्क करून घ्यायचं आहे तर बघता त्याप्रमाणे नॉच देऊन घेतला आणि सेंटरपासून दोन दोन इंचांवर आपल्याला मार्क करून घ्यायचं कडेच्या बाजूला पाच इंच पोर्शन ठेवायचा आणि बघा या पद्धतीने दोन दोन इंचांवर मार्क करून घ्यायचं आणि इथे आपल्याला या प्लेट देऊन घ्यायच्या आहेत तर बघा या पद्धतीने ह्या प्लेट देऊन घ्यायच्या या शक्यतो एकमेकांवरती यायला हव्यात हे अंतर थोडंसं चेक करून घ्यायचं आणि बघा या पद्धतीने अगदीच एकमेकांवरती प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत आणि आन यानंतर इथे खाली आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला प्लेट्स घेताना थोडं अंतर मध्ये घ्यायचं आहे कारण वरच्या बाजूला आपल्याला कर्व शेप आहे आपल्या बाहीचा तो त्यामध्ये व्हायला हवा तर अशा पद्धतीने दोनही स्लीव्ज आपण तयार करून घ्यायचे आहेत प्रेस इस्त्री करून घ्यायचं म्हणजे ह्या प्लेट्स अगदी व्यवस्थित सेट होतात आणि यानंतर आपल्याला आता जे आपण अस्तर कट करून घेतलं होतं त्याच्याबरोबर खालच्या बाजूला पुरेल इतका आपण हा बॉर्डरचा पोर्शन कट करून घेणार आहोत आणि हा बघा आपण लावणार कसा आहोत तेही नीट लक्षपूर्वक बघा वरच्या बाजूला एक्स्ट्रा पोर्शन थोडा घ्यायचा आहे कट करून म्हणजे फॅब्रिकचा आणि हा आपण आता बॉर्डरबरोबर अटॅच करणार आहोत तर मेन फॅब्रिक बघा या पद्धतीने ठेवायचं आहे की हा उलटल्यानंतर आपल्या सरळवरती म्हणजे बॉर्डरचा पोर्शन सरळचा पोर्शन वर आला पाहिजे हे थोडंसं बघून लावा आणि खालच्या बाजूला फक्त अर्धा इंच आपण शिलाईसाठी मार्जिन घेतले तेवढंच आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं म्हणजे खालीवर होत नाही आणि या पद्धतीने खालच्या बाजूने पहिला टीप देऊन घ्यायची आणि यानंतर बघा आता हा मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन आहे तो आपला अस्तरच्या भागावर वरच्या बाजूला येईल प्रेस टीप देऊन घ्यायची फक्त अस्तरच्या भागावर आणि हा सरळचा पोर्शन वरती येईल खालच्या बाजूनीही एक काठाची टीप देऊन घ्यायची आहे आणि हा पोर्शन आहे तो आत्ता आपण इथे पिन लावून घ्यायचा आहे आपण टीप नंतर मारणार आहोत तर इथे पहिल्यांदा सेट करायचा त्यानंतर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्या खालच्या बाजूला अर्धा इंचावर एक लाईन ड्रॉ करायची आणि या लाईनवरतीच आपल्याला हा आपण जो आत्ता वरचा डिझाईनचा पोर्शन बनवून घेतला तो त्याचा सेंटर पॉईंट व्यवस्थित मॅनेज करायचा आहे तर बघा वरच्या नॉचबरोबर वरचा सेंटर पॉईंट मॅनेज करायचा आणि खालीसुद्धा सेंटरवर बरोबर ठेवायचा आणि अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची हे कापड तिरक्यामध्ये येतं त्यामुळे आपली टीप मात्र सरळमध्ये आणायची कापड थोडंसं खालच्या बाजूला तिरकं झालं तरीही चालू शकतं ते आतमध्ये जाणार आहे तुम्ही ते हे कटही करू शकता किंवा आतमध्ये तसंच प्रेस केला तरीही चालू शकतं तर यानंतर अस्तरचा भाग वरती घ्यायचा आणि जसा आपला आपण कट करून घेतलेला आहे त्याच्या वाईज टीप काठाची टीप देऊन घ्यायची आहे मोठी पाचची टीप आणि एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा तर बघा या पद्धतीने ह्या दोनही बाही आपल्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता हा पोर्शन बॉर्डरचा आहे तो त्याच्यावरती घ्यायचा आणि बरोबर काठाबरोबर टीप मा देऊन घ्यायची आहे तर याच पद्धतीने दोनही स्लीव्स तयार करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही जिथे या चुन्या आलेल्या आहेत तिथे तुम्ही एखादं शो बटनही लावू शकता अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी अजून शो येण्यासाठी अशा पद्धतीने ही स्लीव्ज आपली रेडी होणार आहेत तुम्हाला हीच डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल तर असेच अजून बऱ्याच ब्लाउजच्या डिझाईन स्लीव्ह डिझाईन आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा येत्या सुद्धा ही स्लीव्ह डिझाईन खूप जणींनी माझ्याकडून बनवून घेतली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये